सलग तीन दिवस ठाण मांडलेल्या पावसाने मंगळवारपासून उसंत घेतली आहे पुरस्थिती ओसरली असून पुरामुळे बंद झालेले अनेक रस्ते मोकळे झाले आहेत दरम्यान शनिवारपर्यंत उघाड आणि एकवीस ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सातत्याने विदर्भात पूरस्थिती निर्माण केली आहे अधूनमधून पाऊस उघडदी देत असला तरी विदर्भातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे पाऊस कोसळला की लगेच पूर येऊन मार्ग बंद होत आहेत गेल्या तीन दिवसाच्या पावसाने गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले होते गोंदिया जिल्ह्यातील मार्ग सुरू झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काही मार्ग देखील मोकळे होत आहेत मंगलवार अनेक जिहत सूर्यनारायण ने डोके का सतत या त्रस्त नागरिकांटके ऐसी श्वास घेला तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बबासीर की है बबासर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू 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 डॉट फाइल्स फेस